मित्रांनो आपण भारतीय लोकशाहीचा अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी सनदी अधिकारी व्हायचं आहे त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत सनदी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक कशी होते हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे जर तुम्हाला अधिकारी व्हायचंय तर आपण समजून घेऊया तर सनदी अधिकाऱ्यांची निवड त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमधून निवड होते लक्षात ठेवा स्पर्धा असते जर देशामध्ये 1000 अधिकारी निवडायचे असतील तर त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी लाखो उमेदवार ती परीक्षा देतात आणि त्याच्यातून मग शेवटी उमेदवार गुणवत्ता आणि त्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून त्याची निवड केली जाते आणखी काय तर गुणवत्ता व कार्यक्षमता पा या निकषाच्या आधारे ती निवड होते म्हणजे उमेदवारामध्ये जो सर्वात चांगला गुणवत्तावान उमेदवार वाटेल आणि त्याच्याकडे कार्यक्षमता आहे की तो त्या पदावर गेल्यानंतर चांगल्या प्रकारे देशाची सेवा करू शकेल अशाच उमेदवारांची त्या ठिकाणी निवड केली जाते मग भारतीय संविधानाने मग ह्या निवडी करण्यासाठी भारतीय संविधानाने काय केलं आहे लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी संविधानानेच निर्माण केलेल्या आहेत मग देशाचे जे केंद्रीय पद आहेत भारतीय अखिल भारतीय सेवेचे पद आहेत ते पद निवडण्यासाठी त्या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणून एक यंत्रणा आपल्या संविधानाने स्थापित केलेली आहे मग त्याचं इंग्रजी नाव आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC या नावाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला ओळखले जाते त्यानंतर राज्य स्तरावरील जे पद असतात उपजिल्हाधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार या पदांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना ही सुद्धा संविधानाने स्वतंत्रपणे केलेली आहे त्याला M म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणून त्याला MPSC या नावाने ओळखले जाते आता पहा या पदामधून आपल्याला देशाची सेवा करण्याची संधी मिळते मग तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये चांगला अभ्यास करून तुमच्यामधील गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढून तुम्ही या संधी सेवेमध्ये जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्पर्धा परीक्षांचा सराव करावा लागेल आणि स्पर्धा परीक्षेचा सराव कधीपासून केला म्हणजे तुम्ही अधिकारी होऊ शकता तर आत्तापासून तुम्ही आठवीला आहेत ना मग आता तुम्हाला आठवीची स्कॉलरशिप परीक्षा आहे आठवीची राष्ट्रीय दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे अशा वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही दिल्या की तुम्ही पुढे नंतर तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येईल नंतर तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तुम्ही अधिकारी होऊ शकता